त्यांची मोबदला नुकसान भरपाई आणि त्यांच्यासाठी केलेल्या योजनांमध्ये आम्ही खर्च केलेले आहे. त्यामुळे लोकांना विश्वास आहे, हे काम करणारं सरकार आहे, हे डबल इंजिन सरकार आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं या सरकारला पाठबळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा आम्ही चौफेर विकास करतोय. आज राज्यात सगळीकडे विकास पर्व आहे, विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. देशात नंबर एकचे प्रकल्प पायाभूत सुविधांचे आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून एका विश्वासाने सर्व लोक येत आहेत आणि म्हणून आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता कोणाला आहे ते तुम्ही तपासा. शिवाजी पार्कवरती आज राहुल गांधींची पहिली सभा असणार आहे. आचार व्यासपीठावरती उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असणार आहे. हा शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे. कारण ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी देशाला मार्गदर्शन केलं त्या शिवतीर्थावर आज ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली आहे. खरं म्हणजे राहुल गांधी आणि या सर्वांनी पहिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर डोकं टेकून वंदन करायला पाहिजे. कारण सावरकर हे आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यांच्यावर वाकडं बोलणं, त्यांच्यावर आरोप करणं, शिव्याशाप देणं हे कुठलं हिंदुत्व आहे आणि हे निमूटपणे सहन करणं हे दुर्दैव आहे. आणि म्हणून हा दिवस काळा दिवस आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला, काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ तेव्हा दुकान बंद करेन असं म्हटलं, त्याच काँग्रेस बरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी जे काही जी अतिशय चुकीची अभद्र युती केली त्यांचा आज खऱ्या अर्थाने आज पाहिलं आपण तर या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैवी ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या गळा भेट करणारे लोक आपण पाहतोय, त्यांची वाहवा करणारे लोक पाहतोय, ज्यांनी आपल्या देशाची बदनामी विदेशामध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयांची बदनामी विदेशात जाऊन केली त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लोक फिरत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज महत्वाची जागा वाटपासंदर्भात बैठक होणार आहे का? साहेब बैठक आज महत्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे का? शिवाजी पार्कने जिस तरह से सभा होने वाली है कांग्रेस की, काफी आइकॉनिक मैदान है, दशहरा मेलावर के लिए जाना जाता है, मेमोरियल है बाला साहेब ठाकरे का, किस तरह से देखते हैं? आपने कहा कि काला दिन है ये शिवसेना. मैं आज का दिन ये शिवसैनिकों के लिए काला दिन है, काला दिवस है, ये ब्लैक संडे है. क्योंकि जो शिवतीर्थ शिवाजी पार्क, ये शिवाजी पार्क से हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी ने पूरे देश को मार्गदर्शन किया. इसी ऐतिहासिक मैदान में जिन्होंने स्वातंत्र्यवीर सावरकर जी के खिलाफ आरोप लगाए उनके बाजू में बैठकर ये सभा लेने की नौबत आज यहां पर आई है. ये दुर्भाग्य है. आज कैसे कहेंगे, गर्व से कहो हम हिंदू हैं, ये भी सवाल मैं यहां इस बार पूछना चाहता हूं. और हिंदू हृदय सम्राट कहने के लिए भी लोग अभी डर रहे हैं और इसलिए बाला साहब के विचार को त्याग देना, उनकी विचारधारा को पूरी तरह खत्म करना, सत्ता के लिए कुर्सी के लिए जिन्होंने की है आज इस चुनाव में इस महाराष्ट्र की नहीं बल्कि देश की जनता उन्हें बहुत बड़ी सबक सिखाएगी. आज विधायक आमशा पाडवी और उनके हजारों कार्यकर्ता आज इसी दिन बाला साहब के विचारधारा के शिवसेना में शामिल हुए हैं. एक देखो, एक यहां पर बाला साहब के विचार और वहां पर बाला साहब के विचार को ठुकराने वाले लोग, और इसलिए आज का दिन बहुत ही दुर्भाग्यपूर्ण दिन है, काला दिन है. जागा वाटपाचं जवळपास 80% काम झालेलं आहे, 20% बाकी आहे. काही चिंता करू नका, समन्वयाने सर्व निर्णय होईल. शिरूर, मावळ, रत्नागिरी आणि समन्वयाने निर्णय होईल.
एवढंच मी सांगतो पत्रकारांनो, तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही. आज बैठक होणार आहे का? आज बैठक होणार आहे का? आज बैठक आपने कहा की और भी लोग आने वाले हैं, तो महायुति की जो लिस्ट है उससे पहले और भी आज मैंने अरे कारवा क्या कहते हैं उसको चलता रहा बढ़ते जाएगा क्योंकि क्योंकि ये असली शिवसेना है. ये धनुष बाण वाली शिवसेना है. बाळासाहेब ठाकरे जी के विचार वाली शिवसेना है. उनकी विचारधारा को आगे बढ़ाने वाली शिवसेना है. ये लोगों के मन में लोगों के मन की बात सुनने वाली शिवसेना है. ये आम लोगों की सर्वसामान्य लोगों की शिवसेना है.